हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू एमपीएससी ट्रिक चैनल। मी अजय कुमार गोसावी। आज अपन चालू घड़ामोड़ प्रश्नोत्तरी म्हणजे 2019-20 मधले प्रश्नोत्तर आहेत ना चालू घड़ामोड़ त्याच्यावर डिस्कशन करना आहोत। दररोज 25 प्रश्न अपन सुरू के लिए, आपला हा पुढचा भाग असणार आहे। 25 प्रश्न याच्यामधून अपन कवर करणार आहोत। चालू घड़ामोड़ हा टॉपिक तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि कंबाइन पूर्व या दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या घड़ामोड़ या सेशनमधून कवर होतील हे लक्षात घ्या। ओके, दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवर पण आपले फ्री लेक्चर्स होत असतात, ते सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता। किंवा अनअकॅडमी ॲपवरती तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट पाहायला मिळतील, म्हणजे जसं की कंबाईन गट ब पूर्व चॅम्पियनशिप टेस्ट जे 21 मार्चला होणार आहे, किंवा संयुक्त गट ब इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट वेगवेगळ्या राज्यसेवेसाठी असेल, किंवा काही फ्री मॉक टेस्ट असतील, किंवा एमपीएससी फाउंडेशन स्कॉलरशिप टेस्ट, अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत ते तुम्ही देऊ शकतात। याच्यासाठी फक्त फ्री आहे तुम्हाला, त्यामध्ये काय तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत का, नाही, फक्त फ्री आहे। आणि जर तुम्ही अनअकॅडमी पहिल्यांदा डाउनलोड करत असाल तर फक्त एक गोष्ट करायची, रेफरल कोड टाकताना एमपीएससी टिक 6716 टाका, तुम्हाला बरेचसे बेनिफिट त्यामधून मिळून जातील। ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपलं जे सेशन आहे ते आपल्या सेशनला सुरुवात करूया। ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 याच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन विधानं दिलीत आणि काय म्हटले, कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019, पहिलं जर विधान बघितलं, सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ हा करवीर मतदारसंघ जिल्हा कोल्हापूर येथील आहे, आहे का, डेफिनेटली आहे, कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये या करवीर मतदारसंघामध्ये झालेलं मतदान होतं 83.20%। किती होतं? 83.20%। त्यामुळं हा सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा आहे का, डेफिनेटली आहे, आणि मतदारसंघ आहे का, हो आहे। दुसरं बघितलं, सर्वात कमी झालेला मतदारसंघ, सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ हा कुलाबा मतदारसंघ आहे, कुलाबा मतदारसंघ म्हणजे मुंबई शहरचा, डेफिनेटली आहे। या ठिकाणी झालेलं मतदारसंघ जर बघितलं तर 40.20%, म्हणजे कुलाबा मतदारसंघात झालेलं मतदान किती आहे, 40.20%। म्हणजे इथं दिलेल्या विधानापैकी तुमची काय आहेत, दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत, दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 बाबत खालील विधानामधून तुम्हाला काय म्हटले, योग्य विधान पर्याय निवडा। म्हणजे आता आपण आता काय बघितलं, मतदारसंघ बघितला, सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ बघितला, तर तो करवीर आणि कुलाबा, हा म्हणजे कोल्हापूर आणि मुंबई शहरमधला। हा प्रश्न काय आहे, सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा कोणता, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा मुंबई शहर आहे का, नाही, तो आहे जिल्हा, सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा आहे कोल्हापूर, आणि सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई शहर। लक्षात येते, सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा म्हटलं तर तुम्हाला कोल्हापूर येतो, सर्वाधिक कमी मतदान झालेला जिल्हा म्हटलं तर तो मुंबई शहर येतो। याचा अर्थ इथं काय होते, दोन्ही विधानं चुकीचे आहेत, म्हणजे रिव्हर्स झाले, व्हाईस वर्सा, मुंबई शहरच्या ठिकाणी कोल्हापूर पाहिजे, कोल्हापूरच्या ठिकाणी मुंबई शहर पाहिजे, हा महत्त्वाचा चेंजेस आहे। म्हणजे सर्वाधिक मतदान झालेले जिल्हे जर तुम्ही बघितले तर या कोल्हापुरामध्ये सर्वाधिक मतदान झालेले जिल्हे, सर्वाधिक मतदान झालेले जिल्हे तर कोल्हापूर एक नंबरला येतो, कारण या कोल्हापूरमध्ये झालेलं मतदान जर आहे तर ते आहे 73.19%। किती आहे? 73.19%। दोन नंबरला येतो तो म्हणजे भंडारा जिल्हा, भंडारा जिल्ह्यामध्ये झालेलं मतदान, भंडारा जिल्ह्यामध्ये झालेलं मतदान हे 66.73%। आणि तीन नंबरला येतो तो म्हणजे हिंगोली जिल्हा, तो अप्रॉक्सिमेटली भंडाऱ्याच्या जवळच आहे, तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेलं मतदान आहे ते म्हणजे 66.62%। म्हणजे सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा म्हटलं तर कोल्हापूर, दोन नंबर भंडारा, तीन नंबर हिंगोली, सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा म्हटलं तर तो मुंबई शहर येतो। किती येतो? मुंबई शहर। ओके, ठीक आहे, हे लक्षात असू द्या। मुंबई शहरामध्ये झालेलं मतदान आहे 46.93%। किती आहे? 46.93%। हा एक घटक तुम्हाला माहीत असू द्या। तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे, या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात, खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात नोटा हा जो पर्याय आहे, नन ऑफ द अबव, नोटा हा जो पर्याय आहे, या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली, सर्वाधिक मतं मिळाली। मग नोटा पर्यायाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, आता तुम्ही जर नेवासा मतदारसंघ बघितला तर नेवासा का चर्चेत आहे, कारण नोटा पर्यायाला मिळालेली सर्वात कमी मतं आहेत, नोटा पर्यायाला मिळालेली सर्वात
कमी मतं तुम्हाला ह्या नेवासा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात. किती मतं मिळालीत ना, फक्त 316 मतं ह्या नेवासा मतदारसंघामध्ये नोटा या ऑप्शनला मिळालेली आहेत. येवला मतदारसंघ का महत्त्वाचा आहे, कारण इथं मिळालेली दुसरी सर्वात कमी क्रमांकाची नोटा पर्यायाला मतं आहेत. म्हणजे नोटा पर्यायाला नेवासा मतदारसंघात मिळालेली मतं आहेत 316, नेवासा मतदारसंघात नोटा पर्यायाला मिळालेली मतं आहेत 326. ओके, आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ जो आहे तो तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे, कारण या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये नोटा जो ऑप्शन आहे या नोटा ऑप्शनला सर्वाधिक मतं मिळाली होती, आणि ती किती टक्केमध्ये जर बघितली तर 73.76% एवढी मतं या लातूर ग्रामीण मतदारसंघात नोटा या ऑप्शनला मिळालेली होती. लक्षात आलं? आता तुम्हाला असं समजा विचारलं, तुम्हाला समजा असं विचारलं, आता हे काय आहे विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये नोटा पर्यायाला मिळालेली सर्वाधिक मतदारसंघ आहे. ओके, सर्वाधिक. तर मग समजा तुम्हाला लोकसभा निवडणूक म्हटलं, लोकसभा निवडणूक 2019 ती सुद्धा पार पडली, 17वी लोकसभा म्हटलं जातं लोकसभा निवडणूक, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं गोपालगंज मतदारसंघ आहे बिहारमधला, गोपालगंज मतदारसंघ आहे, कुठे येतो बिहार, बिहार राज्यात सर्वाधिक नोटाला मतं आहेत, तिथं सर्वाधिक नोटाला मिळालेली मतं जास्त आहेत कुठल्या लोकसभेमध्ये. आणि सर्वात कमी जर विचारलं, सर्वात कमी जर विचारलं लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा पर्यायाला सर्वात कमी मतं कुठं मिळाली, तर ते ठिकाण येतं बिदर, ते ठिकाण येतं बिदर, ते ठिकाण येतं बिदर. हे ॲरो खाली करतो म्हणजे कमी मतं मिळालीत. बिदर मतदारसंघ म्हणजे कुठे येतो, कर्नाटकमध्ये. म्हणजे एक लक्षात येतं आहे का, म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 याच्यामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक कमी मतं कुठं मिळाली, तर तो नेवासा मतदारसंघ आहे 316 मतं, आणि सर्वाधिक जास्त मतं कुठं मिळाली तर लातूर ग्रामीण मतदारसंघ, तिथं 13.76% मतं आहेत. आणि लोकसभा निवडणूक 2019च्यामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक मतं कुठं मिळाली, तर गोपालगंज मतदारसंघ आहे जो बिहारमध्ये येतो तिथं सर्वाधिक मतं मिळालेली आहेत, आणि बिदर मतदारसंघ येतो जो कर्नाटकामध्ये आहे तिथं सर्वात कमी मतं मिळाली. आय होप हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल, हा डाऊट तुमचा कसा असेल क्लिअर झाला असेल एवढं लक्षात येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघितला, महाराष्ट्रात तिसरी राष्ट्रपती, तुम्हाला तीन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. महाराष्ट्रात तिसरी राष्ट्रपती राजवट 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये पार पडली, बरोबर आहे का? हो, तिसरी राष्ट्रपती राजवट जर बघितली तर ह्या कालावधीमध्ये पार पडले तिसरी राष्ट्रपती राजवट, आणि 356 आणि 365 हे दोन आर्टिकल येतात राष्ट्रपती राजवटच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, केंद्र सरकारच्या आदेशाचं पालन करण्यास सरकार जर अपयशी ठरलं तर 365 आणि घटनात्मक तरतुदीसाठी 356. सुरुवातीला राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 6 महिन्याचा असतो, बरोबर का? हो, डेफिनेटली असतो. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा 6 महिन्याचा असतो. आणि तिसरं विधान काय म्हणतो आहे, संसदेच्या मंजुरीनंतर यामध्ये जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत वाढ करता येते. नाही, संसदेची मंजुरी देऊन जास्तीत जास्त राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा 3 वर्षापर्यंत वाढवता येतो. 5 वर्ष आहे का? नाही. त्याच्यामुळं अयोग्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अयोग्य आहे, म्हणजे हे तुमचं विधान चुकीचं असणार आहे, हे तुमचं चुकीचं असणार आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जागतिक व्यापारात कापूस विकास महत्त्व लक्षात घेता खालीलपैकी कोणता दिवस, खालीलपैकी कोणता दिवस पहिला जागतिक कापूस दिन म्हणून जागतिक व्यापार संघटनेने जाहीर केला. पहिला जागतिक कापूस दिन, पहिला जागतिक कापूस दिन म्हटलं की दिनांक लक्षात ठेवा, ही येते 7 ऑक्टोबर. 7 ऑक्टोबर 2019 जागतिक कापूस दिन म्हणून पहिल्यांदा जाहीर झालेला होता किंवा सेलिब्रेट केला गेलेला होता, पहिला जागतिक कापूस दिन 7 ऑक्टोबर 2019. आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, इथं 2 ऑक्टोबर आहे, इथं 8 ऑक्टोबर आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला हवी लगेच, वन्यजीव सप्ताह, वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधीसाठी पार पडला जातो, वन्यजीव सप्ताह, आणि तो पडला जातो 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर, म्हणजे जो 1954 पासून हा वन्यजीव सप्ताह साजरा होतो, तर हे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर हा जो कालावधी आहे ह्याच्यामध्ये वन्यजीव सप्ताह पार पडला जातो. ठीक आहे, आय होप हे लक्षात आलं असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, अ सेंच्युरी इज नॉट इनफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे. अ सेंच्युरी इज नॉट इनफ म्हणजे सौरव गांगुली, BCCI प्रेसिडेंट आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. किंवा टेस्ट ऑफ माय लाईफ, टेस्ट ऑफ माय लाईफ म्हटलं तर युवराज सिंग, टेस्ट ऑफ माय लाईफ म्हटल्यानंतर युवराज सिंग तुमचं उत्तर असणार आहे. सेंच्युरी इज नॉट इनफ, सौरव गांगुली. किंवा गेम चेंजर म्हणून एक आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, ते म्हणजे शाहिद अफ्रिदी यांचं, पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी, गेम चेंजर नावानं आत्मचरित्र, त्याची पण थोडीशी चर्चा होती. ओके, ते थोडंसं लक्षात असू द्या, गेम चेंजर,
पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारी 2019 रोजी इक्वेडोर हा देश ओपेक या संघटनेमधून बाहेर पडला, 1 जानेवारी 2020 रोजी कतार हा देश ओपेक या संघटनेमधून बाहेर पडला. इथं काय झाले, दोन्ही विधानात चूक आहेत. का सांगू का, तर इथं 1 जानेवारी 2019 कतार देश बाहेर पडला आहे आणि 1 जानेवारी 2020 इक्वेडोर बाहेर पडला, म्हणजे इथं रिव्हर्स झाले. ओके, त्याच्यामुळे या पर्यायामध्ये दिलेली दोन्ही विधानं काय तुमची चुकीची आहेत. बरोबर, या विधानामध्ये दिलेली दोन्ही विधानं काय चुकीची आहेत. ओके, लक्षात ठेवा, इक्वेडोर म्हटलं 1 जानेवारी 2020, कतार म्हटलं 1 जानेवारी 2019. आता हा ओपेक संघटनेची स्थापना 1960 बगदाद परिषद झाली होती त्यामधून झाली नाही, एवढं लक्षात ठेव. कतार म्हटलं ना तुम्हाला 1 जानेवारी 2019, इक्वेडोर म्हटलं 1 जानेवारी 2020, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 सप्टेंबर 2019 रोजी जाहीर केलेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये भारत की लक्ष्मी या उपक्रमाची घोषणा केली होती. खालीलपैकी कोणाची या उपक्रमाचे सदिच्छा दूत म्हणून नेमणूक केली. आता भारत की लक्ष्मी म्हणजे कशासाठी, तर देशभरामध्ये महिलांनी केलेलं जे कौतुकास्पद काम आहे, देशभरामध्ये महिलांनी केलेल्या कौतुकास्पद कामांना प्रकाशात आणणं हे महत्त्वाचं उद्देश होतं. म्हणजे याच्यामधून महिला सक्षमीकरणाला चालना देणं, याच्यासाठी भारत की लक्ष्मी या कार्यक्रमाची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 29 सप्टेंबर 2019 मन की बात कार्यक्रमात केली होती. आणि तुम्हाला काय विचारले, आता याचं सदिच्छा दूत म्हणून कोणाला नेमले, सदिच्छा दूत म्हटलं तर दीपिका पादुकोण आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे पी व्ही सिंधू. ओके, लक्षात राहू द्या. दीपिका पादुकोण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून यांच्याकडनं दिल्या जाणाऱ्या क्रिस्टल पुरस्कारानं सन्मानित आहे, म्हणजे जो मेंटली ट्रेस आहे त्याच्या संदर्भात केलेलं योगदान, त्यामुळे त्यांना त्या पुरस्कारानं सन्मानित केले. आणि पी व्ही सिंधू सध्या चर्चेत होत्या. का, तर जो जागतिक बॅडमिंटन महासंघ आहे, या जागतिक बॅडमिंटन महासंघाची मी बॅडमिंटन ही जी कार्यक्रम आहे, सदिच्छा दूत आहे, याची सदिच्छा दूत म्हणून, या प्रोग्रॅमची सदिच्छा दूत म्हणून पी व्ही सिंधू यांची निवड झालेली आहे. त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला इथं करंट रिलेटेड डबल लक्षात ठेवा. म्हणजे भारत की लक्ष्मी या उपक्रमाच्या सदिच्छा दूत म्हणलं तर दीपिका पादुकोण आणि पी व्ही सिंधू यांची घोषणा केलेली होती, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 4 विधानं दिली त्यांनी तुम्हाला म्हटले अयोग्य पर्याय निवडा. आता जर तुम्ही विधान बघितलं तर मुख्यमंत्री सुपोषण योजना याच्या संदर्भामध्ये दिले आणि तुम्हाला याच्यातून योग्य विधान ओळखा. आता पहिलं जर विधान बघितलं, मुख्यमंत्री सुपोषण योजना उत्तराखंड राज्यानं 2 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू केली. आता पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण मुख्यमंत्री सुपोषण योजना ही उत्तराखंड राज्य सरकारची आहे का? नाही, ही आहे उत्तराखंड राज्य सरकारची नाही. मुख्यमंत्री सुपोषण योजना ही छत्तीसगड राज्य सरकारची आहे. कोणत्या राज्य सरकार? छत्तीसगड राज्य सरकारचे. त्यामुळं हे लक्षात ठेवा, कुपोषित बालकांना आणि सशक्त महिलांना पौष्टिक आहार देण्यात येईल, बरोबर आहे. ग्रामपंचायत बचत गट यांच्या माध्यमातून राबवण्यात येईल, हे सुद्धा बरोबर आहे. तसं जसं सुपोषित, मुख्यमंत्री सुपोषित अभियान योजना म्हणतो आपण, तसं एक अभियान चर्चेत होतं, त्याला म्हटलं जातं सुपोषित मा अभियान. कोणतं अभियान आहे? सुपोषित मा अभियान. ठीक आहे, सुपोषित मा अभियान. आणि या अभियानाची घोषणा कोणी केली, सुपोषित मा अभियानाची घोषणा कोणी केली होती, तर जे 17व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी त्यांच्या कोटाबुंदी या मतदारसंघातून, कोटाबुंदी मतदारसंघ म्हणजे राजस्थानमध्ये येतो, या मतदारसंघातून 1 मार्च 2020 रोजी या सुपोषित मा अभियानाची घोषणा केली होती. हे प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी राबवण्यात येणार होतं. तर सुपोषित मा अभियान म्हटलं तर कोटाबुंदी मतदारसंघ ओम बिर्ला आणि राजस्थानमधून लॉन्च केलं. आणि मुख्यमंत्री सुपोषण योजना असं जर तुम्हाला योजनेचं नाव विचारलं तर ते येतं छत्तीसगड राज्य सरकार. हे दोन्ही पॉईंटना करंट रिलेटेडचं जर तुम्ही अभ्यास करत असाल ना, हे तुम्हाला जास्त महत्त्वाचे आहेत, किंवा तुम्हाला याच्यावर फोकस करणं हे जास्त क्रमपत्र आहे. ओके, आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कपच्या बाबतीमध्ये तुम्हाला 4 विधानं दिली आणि काय सांगितलं, या 4 विधानांमधून कोणतं विधान बरोबर आहे. आता आपण काय करूया, एक एक विधान थोडंसं पाहत जाऊया. पहिलं विधान जर बघितलं, फिफा वर्ल्ड कप 2022 कुठं होणार आहे, कतार देशात, बरोबर आहे. आणि आता आपण जस्ट बघितलं, कतार हा ओपेक ही जी संघटना आहे, करंट रिलेटेड म्हटलं, कतार ही ओपेक संघटनेमधून बाहेर पडला होता. ओपेक संघटनेमधून कधी बाहेर पडला होता असं जर विचारलं तर 1 जानेवारी 2019. ओके, कतार देश. ठीक आहे, म्हणजे 2022 फिफा वर्ल्ड कप कुठं होणार आहे, कतार देशात होणार आहे, बरोबर आहे. या वर्ल्ड कपला सुरुवात 1930 झाली, बरोबर आहे. 2018 फिफा वर्ल्ड कप कुठं झाला, रशियामध्ये पार पडला, बरोबर आहे. विजेता कोण होता 2018 रशियामध्ये पार पडलेला? विजेता होता फ्रान्स, बरोबर आहे का?
विजेता फ्रांस होता का? विजेता फ्रांस देश. आणि या स्पर्धेचा सर्वाधिक वेळा विजेता ब्राझील देश ठरला आहे. डेफिनेटली बरोबर आहे, 5 वेळा तर त्यांनी डेफिनेटली जिंकलेलं आहे विजेतेपद. सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणता देश म्हटलं? तर तो आहे ब्राझील देश. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय होतो? इथं दिलेल्या विधानापैकी तुमची सर्वच्या सर्व विधानं, सर्वच्या सर्व विधानं इथं काय आहेत? बरोबर आहेत. ओके, आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बुकर पारितोषिकाच्या संदर्भात. बुकर पारितोषिकाची स्थापना अयोग्य विधान ओळखा म्हटलं होतं, कारण आपण बुकर म्हणजे मॅन बुकर म्हणतो ना, तर तो ग्रुप आता चेंज झाला आहे. बुकर पुरस्काराची स्थापना 1969 रोजी झाली, बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप 50,000 पाऊंड इतकं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. सध्या हा बुकर पुरस्कार मॅन ग्रुप यांच्याकडनं दिला जातो नाही आहे, सध्या हा कोणाकडं दिला जातो आहे? 2019 पासून तो चेंज केला होता, क्रँक स्टार्ट यांच्याकडं तो दिला जातो आहे. क्रँक स्टार्ट ग्रुपकडं हा पुरस्कार दिला जातो आहे, मॅन ग्रुपकडं दिला जात नाही. म्हणून त्या पुरस्काराला आता बुकर पारितोषिक म्हणतात. मॅन बुकर पुरस्कार म्हणतात का? नाही, कारण मॅन ग्रुपकडं यांच्याकडं दिला जात होता, पण 2019 पासून क्रँक स्टार्ट यांच्याकडं हा पुरस्कार दिला जातो आहे. त्यामुळे ही न्यू चर्चेत होती. ओके, पुढचा प्रश्न आहे जो करंट रिलेटेड सध्या चर्चेत असणारा, तो म्हणजे एमी पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय वेब मालिका कोणती? एमी पुरस्कार, सिक्रेट गेम्स, दिल्ली क्राईम, आश्रम, होस्टेजेस. तर ती येते दिल्ली क्राईम. दिल्ली क्राईम ही एमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय वेब मालिका आहे. ही म्हणजे भारतीय कॅनेडियन दिग्दर्शिका, मी काय म्हणतोय, भारतीय कॅनेडियन दिग्दर्शिका रिची मेहता यांनी या वेब मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. कुणी? रिची मेहता यांनी. बरं, ही वेब मालिका कशावर आधारित आहे? म्हणजे 2012 साली जो दिल्लीमध्ये घडलेला निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण होतं, या हत्या प्रकरणावर आधारित असणारी ही वेब मालिका आहे. कुठली? दिल्लीमध्ये घडलेलं निर्भया हत्या प्रकरण, ओके, बलात्कार आणि हत्या प्रकरण याच्यावर. आणि याला आता काय झाले, दिल्ली क्राईमला एमी पुरस्कार मिळालेला आहे, आणि ती पहिली भारतीय वेब मालिका ठरलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, हायड्रोथेरपीचा वापर करून जखमी हत्तींचा उपचार करण्यासाठी भारतात कोणत्या ठिकाणी पहिले हत्ती रुग्णालय उघडण्यात आले? तर ते येतं मथुरा. मथुरा म्हटल्यानंतर कोणाचा मतदारसंघ येतो? लोकसभा मतदारसंघ, हेमा मालिनी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2020 सालच्या खरीप हंगामात सर्वाधिक पीक विमा उतरवण्यामध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, कोणता जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे? तर याच्यामध्ये बीड जिल्हा जो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर येतो, आणि देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल क्रमांकावर. याचा अर्थ इथं दोन्ही विधानं तुमची काय आहेत? बरोबर आहेत. हे कधीपर्यंतची आकडेवारी आहे? तर जुलै 2020 पर्यंतची आकडेवारी आहे. आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कधी सुरुवात केली होती? तर 18 फेब्रुवारी 2016, तारीख लक्षात ठेवा, कारण हे इश्यू खूप चर्चेत होता या योजनेचा. 18 फेब्रुवारी 2016 प्रधानमंत्री पीक विमा योजना, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारताचे विद्यमान महान्यायवादी के वेणुगोपाल यांची 1 जुलै 2020 रोजी फेरनियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बाबतीमध्ये खालील विधानातून अयोग्य विधान निवडा असं म्हटलंय. पहिलं विधान बघा, महान्यायवादी म्हणजे आर्टिकल 76 नुसार नेमणूक होते, बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतलं कलम 76(1) नुसार राष्ट्रपती महान्यायवादीची नेमणूक करतात. के वेणुगोपाल यांना 2002 साली पद्मभूषण दिलाय, बरोबर आहे. 2015 साली मोदी सरकारने पद्मविभूषण दिलाय, हे पण बरोबर आहे. म्हणजे हे पुरस्कार दिल्यानंतर त्यांची 15वे महान्यायवादी म्हणून हा पुरस्कार ऑलरेडी दिला होता 2015 आणि 2017 15वे महान्यायवादी म्हणून 30 जून 2017 रोजी नियुक्ती केली होती. आणि आता सरकारनं काय केले, तर त्यांना 1 वर्षासाठी पुन्हा फेरनियुक्ती दिलेली आहे. 1 वर्षासाठी त्यांना फेरनियुक्ती दिल्यामुळं महान्यायवादी के वेणुगोपाल चर्चेत होते. तर लक्षात ठेवा, 15वे महान्यायवादी म्हणून त्यांनी नियुक्ती झाली होती 2017 याचा अर्थ काय होतो, यातलं कोणतंच अयोग्य नाही, तुमची सर्वच्या सर्व विधानं काय आहेत, बरोबर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढचा सिंपल प्रश्न आहे, तो म्हणजे अलीकडेच मृदुला सिन्हा यांचं निधन झालं, खालीलपैकी कोणता पर्याय त्यांच्याबाबत अचूक आहे? म्हणजे त्या कोणत्या राज्याच्या पहिल्या राज्यपाल होत्या, हेच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. मृदुला सिन्हा म्हटलं तर त्या गोवा राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. गोवा राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. गोवा राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हटलं तर लक्षात ठेवा, 1998 सुषमा स्वराज यांनी पदभार स्वीकारला होता. कोणी? सुषमा स्वराज. तो डिसेंबर 1998 पर्यंत त्या पदावर होत्या. आता मृदुला सिन्हा यांचं आत्मचरित्र कोणतं, तर राजपथ से लोकपथ पर. काय होतं आत्मचरित्र? राजपथ से लोकपथ पर.
ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यांचं आत्मचरित्र हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारण्यात जाणार आहे. कारण सुषमा स्वराज यांचं निधन आहे, मृदुला सिन्हा यांचं निधन आहे. सुषमा स्वराज हे गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणू शकतो, दिल्लीच्या आणि गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हटलं तर मृदुला सिन्हा, हे लक्षात असू द्या. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज आहेत, शीला दीक्षित नाहीत. शीला दीक्षित यांचा कार्यकाळ डिसेंबर 1998 पासून ते 2013 पर्यंत आहे. दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हटलं शीला दीक्षित आहे, आणि दिल्लीच्या सर्वात पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हटलं तर सुषमा स्वराज ह्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, केम्ब्रिज डिक्शनरीनं कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला? क्वारंटाईन. ऑक्सफर्ड डिक्शनरीनं बघितलं तर बरेच शब्द आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. लोकसेवा आयोगाच्या परीक्षामध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश करणारं पहिलं देशातलं पहिलं राज्य कोणतं? आसाम राज्य आहे. आसाम राज्यानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश केला, त्यामुळे ती न्यूज चर्चेत होती, लक्षात ठेवा. आसाम फॅक्च्युअल प्रश्न आहे, पण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये बाजार कर्जाचा सर्वाधिक बोजा कोणत्या राज्यावर आहे? बाजार कर्जाचा सर्वाधिक बोजा कोणत्या राज्यावर आहे? तर तो येतो तमिळनाडू राज्य आहे. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर येतं? महाराष्ट्र दुसरे येतं, आंध्र तिसरे येतं, आणि गुजरात चौथे येतं. म्हणजे कंबाईनसाठी उपयुक्त ठरू शकतो हा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार बाजार कर्जाचा सर्वाधिक बोजा हा तमिळनाडू राज्यावर आहे, मग महाराष्ट्र, मग आंध्र, आणि मग गुजरात येतं. तसं वन लाईनरमध्ये पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले चंदन संग्रहालय उभारण्यात येणार आहे? चंदन संग्रहालय, तर ते म्हैसूरमध्ये उभारण्यात येणार आहे. कोणत्या शहरामध्ये? म्हैसूर शहरामध्ये उभारण्यात येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब विद्युतीकरण केलेला बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सर्वाधिक लांब बोगदा म्हटलं की आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. कोणत्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान आहे असं जर विचारलं तर चेरलोपल्ली ते रापूरू या दोन रेल्वे स्थानकादरम्यान भारतातील सर्वात लांब विद्युतीकरण केलेला बोगदा आहे. याची लांबी किती जर विचारलं तर 6.7 किलोमीटर. लांबी किती जर विचारलं? 6.7 किलोमीटर एवढी त्यांची लांबी आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आजच्या लेसनमध्ये करंट अफेअर्सचे आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर जरूर लाईक करा. थँक्यू.